नमस्कार लोकसत्ता लाईव्ह चित्रपट समीक्षेमध्ये आपले स्वागत गजेंद्र एरेकडे तब्बल चाळीस पंचेचाळीस सत्तेचाळीस चित्रपटाच्या लेखनाचा आणि दिग्दर्शनाचा दीर्घानुभव असल्यामुळे काही चित्रपटांसाठी त्याला उत्तमोत्तम पारितोषिक मिळाली असल्यामुळे शासन या चित्रपटाकडे आपण अधिक अपेक्षेने पाहतो चित्रपटाची सुरुवात अतिशय नाट्यमय कारखान्याच्या एका मालकाचा खून होतो आणि नाट्य सुरू होतं परंतु फुळी चित्रपटामध्ये सलग कथानक असं नाही आहे चित्रपटामध्ये खूप व्यक्तिरेखा आहेत राजकारण आहे समाजकारण आहे कारखानदारी आहे पत्रकारिता आहे ह्या सगळ्या घटनांचा मेळ घालत 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 हा एकशे सहा मिनटाचा चित्रपट बनला आहे परंतु पटकथेवर अधिक मेहनत न घेतल्याने आणि कुठेतरी संपूर्ण चित्रपटाचं चित्रीकरण झालं नसल्याचा आभास येत असल्याने हा चित्रपट काही ठिकाणी विस्कळीत वाटतो अशा चित्रपटाला सावरले ते दोन गोष्टीने एक म्हणजे चमकदार चटकदार संवाद आणि कलाकारांचा अतिशय अप्रतिम अभिनय सगळ्यात जास्त दाद द्यायला पाहिजे ती भरत जाधवला पूर्णपणे निगेटिव्ह शेडची भूमिका भरत जाधवने अतिशय चांगल्या प्रकारे साकारली आहे श्रीराम लागूनचा उपयोग अतिशय त्रोटक पद्धतीने करण्यात आलेला आहे चित्रपटामध्ये नामवंत कलाकारांची प्रचंड फौज आहे भरत जाधव आहे मकर आहे सिद्धार्थ जाधव आहे आए, मनवा नाईक आहे मोहन जोशी आहेत अशा पद्धतीने जे अनेक कलाकार एका चित्रपटामध्ये भरताना त्यांच्या व्यक्तिरेखांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे परंतु याला थोडासा एक सलगता आली असती आणि बांधणी चांगली असती तर हा शासन चित्रपट अधिक चांगल्या पद्धतीने आपल्यासमोर आला असता राजकारणावरील चित्रपट घडवताना त्याला समाजकारणाची जोड देताना किती प्रमाणामध्ये वास्तव असावं वा, आणि किती प्रमाणामध्ये आभास असावा याबद्दल जर दिग्दर्शकाचा गोंधळ उडाला तर तो चित्रपट इम्पॅक्ट साधण्यात दुर्दैवाने कमी पडतो ह्या सगळ्या तर एकूण गोळाबेरीज अतिशय चांगली झाली असती तर हा चित्रपट अधिक चांगली उंची गाठू शकला असता तरी देखील उत्तम अभिनयासाठी हा चित्रपट तुम्ही पाहू शकता या सगळ्याची गोळाबेरीज बघता ह्या चित्रपटाला तीन स्टार